की अण्णाला मुरलीधर अण्णाला लोकसभेला 74,400 वोटिंग मार्जिन मिळालं, त्याच्यापेक्षा एक मार्जिन जास्त नसेल तर आपण निवडणूक जिंकलो असं म्हणता येणार नाही. 74,400 आमचा बॉटम पॉईंट आहे. याच्यावर किती तर मी एक बंद पाकिट करून तुम्हाला देऊ शकतो, जे माझ्या घरी मी ठेवलं आहे, ते आपण काउंटिंगच्या दिवशी दुपारी 1 वाजता उघडूया. इतकं हेवी मार्जिन असेल. कोणाला विचारायचा का प्रश्न? चालू दादा, मतदान केलंय काय लोकांना आव्हान करेल? नाही, लोकांना आव्हान असं करेन की 142 कोटी लोकसंख्या असणारा आणि जवळजवळ 99 कोटीच्या आसपास मतदार असणारा हा देश सातत्याने 51 पासून निवडणुका झाल्या नाहीत असं कधी झालंच नाही. 75 ते 77 आणीबाणीचा पिरियड सोडला तर लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका या सातत्याने झाल्या. आणि त्यामुळे जगामध्ये अतिशय व्यवस्थित रुजलेली ही लोकशाही आहे. जी लोकशाही तेव्हा स्ट्रेंथन होईल जेव्हा आपण आपला मताचा अधिकार बजावू. हे मला मान्य आहे की अनेक बूथवर 200 नावं सरासरी नसतातच आणि मग वोटिंग पर्सेंटेज 1000 वरनं काढतं, 800 वर काढलं पाहिजे. 1000 वर काढलं पाहिजे ते कमी दिसतं, पण 800 पैकी तरी 800 होतं का? 800 पैकी तरी 750 होतं का? नाही होत. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करेन की मत कोणाला द्यायचा हा इतका गुप्त विषय आहे, सिक्रेट आहे, की बायकोने कोणाला मतदान केलं नवऱ्याला माहीत नसतं. पण मतदानाला तर जा अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आवाहनीकरण विनंती करेन.